काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा जी आहे ती जोरदार लागली आहे. आपल्यासोबत महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष असलेले शिवसेनेचे नेते आहेत अंबादाजी दानवे. खरं तर अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते आता त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे आणि ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा ज्या आहेत सुरू आहेत. काय महाविकास आघाडी म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया? असं जर झालं तर तो एक मोठा धक्का असेल, परंतु हे समजून घ्या की ज्या अर्थी भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं काम करते याचा अर्थ भारतीय जनता पार्टीची ताकद क्षीण झालेली आहे, म्हणून त्यांना वेगळ्या पक्षातील नेत्यांची गरज पडते. हे आपण समजून दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे. अशोक चव्हाण तर एक ज्येष्ठ नेते, मोठे नेते, हे तर मानलंच पाहिजे. पण मग अशा पद्धतीने खरं तर काँग्रेसने अशोक चव्हाणांना खूप काही दिलेलं असं बोललं जातं आणि मग असं असताना जर का असे नेते ऐन मुवमेंटला चालले तर काय नक्की पुढचं भवितव्य असणार आहे? कुठेतरी महाविकास आघाडी ही संपुष्टात येईल असं काही चित्र आहे? कोणतीही आघाडी, कोणताही पक्ष एका व्यक्तीवर चालत नसतो. पक्ष आणि संघटने अविरत चालणारी प्रक्रिया आहे. कोणाच्या आल्याने आणि गेल्याने कोणताही पक्ष संपत नसतो असे अनेक उदाहरणं आपण बघितलेले. भारतीय जनता पार्टी 200-300 पोचली, काँग्रेससुद्धा इंदिरा गांधीला पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यानंतर ताकदीनं काँग्रेससुद्धा राजीव गांधी असेल इंदिरा गांधीच्या काळात मोठ्या ताकदीनं उभी राहिली. त्यामुळं अशा कोणतीही संघटन कोणती कसत नाही, मी म्हणत नाही मोठं छोटंसुद्धा संघटन एखाद्याचं असलं तर ते संपत नसतं. पण आज उद्धवजी ठाकरे जे आहेत ते संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत, कशा पद्धतीचे पुढचे कार्यक्रम असतील, काय एकंदरीत दिवसभराचं शेड्यूल? आज संभाजीनगर लोकसभेचा दौरा विधानसभा निहाय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब करत आहेत. संभाजीनगर लोकसभेचे 6 मतदारसंघ आहे, ग्रामीणचे 3 आणि शहराचे 3. या 3 मतदारसंघ गंगापूर असेल, वैजापूर असेल, कन्नड असेल, या ठिकाणी जनसंवाद आहे साहेबांचा. फार मोठी जाहीर सभा नाही आहे, एक जुन्या सगळ्या जाणत्या शिवसैनिक शिवसेनेच्या विचाराच्या काही नागरिकांबरोबर एक संवाद साधणार आहेत आणि संध्याकाळी एक संभाजीनगर शहरामध्ये 3 मतदारसंघाचं एकत्र जनसंवाद आम्ही आयोजन केलं आहे. मला असं वाटतं संभाजीनगर सातत्यानं शिवसेनेची शक्ती राहिली, शिवसेनेची ताकद राहिली आणि शिवसेनेची ऊर्जासुद्धा राहिलेली. आपण पाहतोय की अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश असल्याच्या चर्चा आहेत, पण दुसरीकडे पंकजा मुंडे ज्या आहेत त्या कुठेतरी नाराज आहेत, कारण त्यांनी असं प्रतिक्रिया दिलेली आहे की माझा वनवास जो आहे तो सुरू आहे आणि महाविकास आघाडीमुळे मला आता मतदारसंघच राहिलेला नाही आहे, त्यामुळे आता पुढे काय होईल ते पाहूयात. मतदारसंघ काय त्यांना एकट्यानंच राहिला नाही, अशातला काही भाग नाही आहे. अनेक लोकांचे मतदारसंघ गेलेले, मग त्यात आमच्याही लोकांचे असेल, त्यांच्याही लोकांचे असेल, परंतु निश्चित पंकजाताईवर अन्याय झाला हे तर कबूल केलंच पाहिजे. पण एकट्या पंकजाताईवर झाला असं म्हणता येणार नाही, मग एकनाथराव खडसेंवर झाला, विनोद तावडेवर झाला, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर झाला, या सगळ्यावर भारतीय जनता पार्टीचे जुने जाणते ज्येष्ठ नेते त्यांच्यावर अन्याय झालेलाच आहे, हे तर मानलंच पाहिजे. पंकजाताईंना काय आवाहन करायला? आपण पंकजाताई ज्येष्ठ नेत्या, त्यांना मी काय आव्हान करणार, पण मला असं वाटतं कालच त्यांची माझी बऱ्याच वेळ विमानतळाच्या मुंबई विमानतळावर गप्पा झाल्या. पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या, त्या काही अशा कोणत्या पार्टी बिर्टी सोडण्याचा मला नाही वाटत प्रश्न निर्माण होतो. वर्तमानपत्र असेल, टी व्ही असेल, अशा काही एक एक शब्द दाखवत असतात, परंतु वाटतं ते एक भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आहे, गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहे, ज्या गोपीनाथराव मुंडेंनी भाजप तळागाळात रुजवलेल्या आणि वाटतं त्यांची कन्या काय भारतीय जनता पार्टी सोडेल असं मला मुळीच वाटत नाही. तर हे होते अंबादास दानवे आणि त्यांनी ते म्हणत आहेत की अशोक चव्हाण यांचा जर भाजप प्रवेश झाला तर तो मोठा धक्का आहे, त्यांच्या राजीनाम्याने देखील धक्का बसलाय अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन वेणू गांभातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, गंगापूर, संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.